नमस्कार, आज आपण जगाची तोंड ओळख करणार आहोत। त्यात सर्वात आधी आपण महासागर पाहूयात। क्षारयुक्त पाण्याच्या विशाल आणि सलग साठ्याला महासागर असं म्हटलं जातं। पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे 71% भाग जलाशयांनी व्यापलेला आहे। जीवसृष्टीची सुरुवात महासागरातच झाली। जलचक्राची सुरुवात व शेवट देखील महासागरातच होतो। आपल्याला पावसाद्वारे जे पाणी मिळतं ते महासागरातूनच बाष्पाच्या स्वरूपात येतं। खंडामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सागर जलाचे 4 भाग होत असतात। तेच म्हणजे हिंदी महासागर, दुसरा आहे पॅसिफिक महासागर, तिसरा आहे अटलांटिक महासागर आणि चौथा आहे आर्टिक महासागर। या 4 नावांनी ते ओळखले जातात। तर त्यातला पहिला घेऊयात आपण हिंदी महासागर। भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडील जलभागाला हिंदी महासागर असं म्हटलं जातं। हे नाव आपल्या देशाच्या नावावरून दिलं गेलं आहे। हा महासागर भारतीय उपखंडाच्या दक्षिणेपासून थेट अंटार्क्टिका खंडापर्यंत पसरलेला आहे। याच्या पश्चिमेला आफ्रिका खंड, पूर्वेला म्यानमार, मलेशिया, इंडोनेशियातील बेटे व ऑस्ट्रेलिया खंड आहेत। त्यानंतर दुसरा महासागर आहे पॅसिफिक महासागर। पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 33% भाग हा या महासागराने व्यापलेला आहे। जगातील सर्वात खोल सागरी भाग याच महासागरामध्ये आहे। आशिया व ऑस्ट्रेलिया ही खंडे या महासागराच्या पश्चिम बाजूमध्ये आहे। या सागराची पूर्व सीमा उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांनी निश्चित केली आहे। त्यानंतर तिसरा महासागर आहे अटलांटिक महासागर। अटलांटिक महासागर हा उत्तर दक्षिण दिशेमध्ये पसरलेला आहे। याच्या पूर्वेला युरोप व आफ्रिका हे खंड आहेत, तर पश्चिमेला उत्तर व दक्षिण अमेरिका खंड आहेत। दक्षिणेकडील याचा विस्तार अंटार्क्टिका खंडापर्यंत आहे। या महासागराच्या उत्तरेकडे आर्टिक महासागराचा भाग आहे। त्यानंतर पुढचा महासागर आहे आर्टिक महासागर। आर्टिक महासागर हा उत्तर ध्रुवाभोवतालच्या भागामध्ये आहे। हा महासागर बराच काळ गोठलेला असतो। अनेक महाकाय हिमखंड असलेला हा महासागर सर्वात लहान आहे। याच्या दक्षिणेकडील विस्तार उत्तर अमेरिका, युरोप व आशिया या खंडांपर्यंत आहे। हा महासागर व पॅसिफिक महासागर बेरिंगच्या अरुंद समुद्रधुनीमुळे जोडले गेलेले आहेत। हिवाळ्यात या समुद्रधुनीतील पाणी गोठतं आणि त्यामुळे आशिया आणि उत्तर अमेरिका हे खंड काही काळासाठी जोडले जातात। त्यानंतर पुढे आता आपण खंड म्हणजे काय तर ते बघूयात। पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे 29% जो भाग आहे तो भाग हा जमिनीने व्यापलेला आहे। जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागालाच खंड असे म्हणतात। एकूण 7 खंड मानले जातात। तर ती 7 खंड बघा कोणकोणती आहेत। त्यातला पहिला आहे आशिया खंड। सगळ्यात मोठा खंड म्हणजेच आशिया। या खंडाचा विस्तार चारही गोलार्धामध्ये आहे। या खंडाच्या उत्तरेकडे आर्टिक महासागर, पूर्वेकडे पॅसिफिक महासागर व दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे। आशिया खंड युरोप व आफ्रिका या दोन खंडांना जोडलेले आहे। युरोप आणि आशिया ही सलग खंड आहेत। यांच्या दरम्यान कोणताही महासागर नाही। या सलगतेमुळे या दोन खंडांचा उल्लेख युरोशिया असा देखील केला जातो। आफ्रिका व आशिया खंडे सिनाई द्वीपकल्प या अरुंद भूभागाने जोडली गेलेली आहेत। त्यानंतर पुढचा आहे युरोप खंड। आशिया खंडाच्या पश्चिमेला युरोप खंड आहे। युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान भूमध्य समुद्र आहे। युरोपच्या पश्चिमेला अटलांटिक तर उत्तरेला आर्टिक महासागर आहे।
या खंडाचा विस्तार पूर्व व पश्चिम गोलार्धामध्ये आहे. हे खंड आहेत तर हे खंड पूर्णपणे उत्तर गोलार्धामध्ये आहे. त्यानंतर पुढचा आहे आफ्रिका खंड. शून्य अंश रेखावृत्त तसेच विषुववृत्त ही दोन्ही या खंडातून जात असतात, त्यामुळे या खंडाचा विस्तार चारही गोलार्धामध्ये दिसून येतो. या खंडाचा आकार सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे. त्यानंतरचा खंड आहे उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका खंड. अटलांटिक महासागराच्या पश्चिमेकडील जमिनीचा भाग म्हणजेच अमेरिका खंड. या उत्तर दक्षिण पसरलेल्या सलग भूभागाची दोन स्वतंत्र खंडे मानतात. त्यापैकी उत्तरेकडील भागाला उत्तर अमेरिका खंड व दक्षिणेकडील भागाला दक्षिण अमेरिका खंड असे देखील म्हटलं जातं. ही दोन्ही खंडे एकमेकांना मध्य अमेरिकेच्या अरुंद अशा भूभागाने जोडलेली आहेत. उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला पॅसिफिक महासागर आहे. ही दोन्ही खंडे पूर्णपणे पश्चिम गोलार्धामध्ये आहे. त्यानंतरचा खंड आहे ऑस्ट्रेलिया खंड. या खंडाचा विस्तार पूर्व व दक्षिण गोलार्धामध्ये आहे. हे खंड सर्व बाजूंनी महासागरांनी वेढलेले आहे. या जलभागाची नावे बघा, नकाशात देखील शोधता येतील. या सात खंडांपैकी ऑस्ट्रेलिया हे सर्वात लहान खंड आहे. त्यानंतरचा आहे अंटार्क्टिका खंड. अंटार्क्टिका या खंडाचा शोध जो आहे तो शोध सर्वात अलीकडे लागलेला आहे. हे खंड पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापाशी असलेल्या जमिनीचा विस्तीर्ण भाग आहे. हे खंड वर्षभर बर्फाच्छादित असते. या खंडावर मनुष्य वस्ती नाही, परंतु भारतासह मोजक्याच देशांच्या संशोधन प्रयोगशाळा या ठिकाणी आहेत. अंटार्क्टिका खंडाचा आकार साधारणत वर्तुळाकार आहे. हे खंड देखील सर्व बाजूंनी महासागराने वेढलेले आहे. या खंडाशिवाय पृथ्वीवर अनेक लहान मोठी बेटे आहेत. साधारणत ही बेटे ज्या खंडाजवळ आहेत त्या खंडाचे ते भाग मानले जातात, परंतु हवाई बेटांसारखे काही बेटे खंडापासून खूप दूरवर आहेत. आशिया, युरोप आणि आफ्रिका या तिन्ही खंडात प्राचीन काळापासून मानवी वस्ती आहे. अनेक प्राचीन संस्कृतींचा उगम या ठिकाणीच झाला. या तिन्ही खंडांच्या दरम्यान व्यापार प्रवाशांची ये जा पूर्वापार चालत आलेली आहे. त्यामुळेच या तिन्ही खंडांचा एकत्रित उल्लेख जुने जग म्हणजे ज्ञात जग असा केला जातो. त्या मानाने आता जे आपण चार खंड बघितले तर त्या चार खंडांचा शोध म्हणजेच 14व्या शतकानंतर लागला. म्हणूनच या चार खंडांना नवे जग असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा आहे आशिया प्राकृतिक. तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आशिया खंड हे जगातील सर्वात मोठा खंड आहे. पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 33% भाग या खंडाने व्यापलेला आहे. आसू म्हणजेच सूर्य उगवणारी बाजू किंवा दिशा, यावरूनच या खंडाचं नाव आशिया असं पडलेलं आहे. जगात सर्वात उंच शिखर या खंडामध्ये आहे, तसेच जमिनीचा सर्वात खोल भाग याच खंडामध्ये आहे. जगातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आशिया खंडातच आहे. अनेक प्राचीन संस्कृतीचा तसेच जगातील अनेक प्रमुख धर्माचा उदय आशिया खंडातच झालेला आहे. अशा या वैशिष्ट्यपूर्ण खंडामध्ये भूरचना, हवामान, नदी प्रणाली, वनस्पती, प्राणी आणि मानवी जीवन यामध्ये देखील खूप विविधता आढळते. तर आता या आशिया खंडाचा आपण विस्तार व सीमा या कशा प्रकारच्या आहेत तर ते बघूया. या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तार 10° दक्षिण ते 81° उत्तर इतका आहे व रेखावृत्तीय विस्तार 26° पूर्व ते 170° पश्चिम यांच्या दरम्यानचा आहे.
उत्तरेकडील आर्टिक महासागर, पूर्वेकडील पॅसिफिक महासागर आणि दक्षिणेकडील हिंदी महासागर हे या खंडांच्या सीमा ठरवतात. पश्चिमेकडील सीमा पूर्णपणे जमिनीवरून गेलेली असून ती मुख्यतः उरल पर्वतातून जाते. ही सीमा युरोप खंडाशी संलग्न आहे. त्यानंतर आता त्याची आपण प्राकृतिक रचना पाहूयात. त्यात सर्वात पहिला आहे पर्वत. मध्य आशियात असलेल्या पामीर पठारापासून निघणाऱ्या अनेक पर्वतरांगा वेगवेगळ्या दिशांना जातात. हिमालय व काराकोरम रांगा परिमहून आग्नेय दिशेकडे जातात. कुनलुन पर्वतरांगा पामीरच्या पूर्वेकडे जाते. पामीरच्या ईशान्येकडे तियन शान पर्वत आहे. ही रांग आशिया खंडाच्या अतिपूर्वेकडील भागापर्यंत पसरली आहे. पामीरच्या पश्चिमेकडे जाणाऱ्या हिंदू कुश व सुलेमान पर्वतरांगा पुढे वेगवेगळ्या नावांनी थेट टर्की देशापर्यंत पसरल्या आहेत. त्यानंतरचा आहे पठार. वेगवेगळ्या पर्वतरांगांच्या दरम्यान विस्तीर्ण पठारे आहेत. हिमालय व कुनलुन दरम्यान तिबेटचं पठार देखील आहे आणि हेच पठार जगात सर्वात उंच असल्याने यालाच जगाचं छप्पर असं देखील म्हणतात. याशिवाय भारतीय उपखंडातील दख्खनचे पठार, चीनमधील युनानचे पठार, रशियामधील मध्य सायबेरियाचे पठार व पश्चिमेकडील अरेबियाचे पठार इत्यादी प्रमुख पठार आहेत. त्यानंतर आहे वाळवंटी प्रदेश. खंडाच्या वेगवेगळ्या भागात तयार झालेली विस्तीर्ण वाळवंटे हे देखील आशिया खंडाचं वैशिष्ट्य आहे. अरेबियाच्या पठारावरील रब अल खली भारतीय उपखंडातील थर, चीनमधील गोबी आणि ताकलामानान वाळवंटे तसेच तुर्कमेनिस्तानमधील कारकुरम वाळवंट हे खंडाचा मोठा भाग व्यापत असतात. त्यानंतरचा आहे द्वीपकल्प. बघा, या खंडात अनेक द्वीपकल्पे दक्षिणेकडे पसरलेले आहेत. यापैकी सौदी अरेबिया, भारतीय, मलेशिया इत्यादी द्वीपकल्पे प्रमुख आहेत. खंडाच्या ईशान्य भागात कामचटका द्वीपकल्प देखील आहे. त्यानंतर पुढे आहे बेटे. आशिया खंडात जपान, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, श्रीलंका, मालदीव, अंदमान निकोबार इत्यादी बेटे आहेत. ही बेटे एकतर जलमग्न पर्वतरांगांचे माथे, ज्वालामुखीय बेटे किंवा प्रवाळ बेटे आहेत. बहुतेक बेटांचा मध्यभाग हा पर्वतमय आहे. त्यांच्या किनारी भागामध्ये काही प्रमाणात मैदानी प्रदेश देखील आहेत. त्यानंतर पुढचा आहे नद्या. मध्यवर्ती पर्वतमय प्रदेशातून वेगवेगळ्या दिशांना वाहणाऱ्या अनेक नद्या आशिया खंडामध्ये आहेत. त्यांचं बघा पुढील प्रमाणे वर्गीकरण केलं जातं. तर त्यातलं पहिलं आहे आर्टिक महासागराला मिळणाऱ्या नद्या. खंडाच्या उत्तरेकडील ओब, येनेसी व लेना या नद्यांचा समावेश यामध्ये होत असतो. हिवाळ्यात त्यांचा मुखाकडील भाग हा गोठत असतो व या नद्यांच्या प्रवाहांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच या नद्यांच्या खोऱ्यात दलदलीचा प्रदेश तयार होतो. त्यानंतरचा आहे पॅसिफिक महासागराला मिळणाऱ्या नद्या. यामध्ये हुएंग हो, यांगत्से व मेकॉंग या नद्या प्रमुख नद्या आहेत. चीनी भाषेमध्ये हुएंग हो या शब्दाचा अर्थ पिवळा असा होतो. लोएस ही पिवळ्या रंगाची मृदा मोठ्या प्रमाणात ही नदी वाहून आणत असते. त्यामुळेच तिला हुएंग हो असं नाव मिळालेलं आहे. यांगत्से नदी ही चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. मेकॉंग नदी ही आग्नेय आशियातील महत्वाची नदी आहे. त्यानंतरचा पुढचा आहे हिंदी महासागराला मिळणाऱ्या नद्या. भारतीय उपखंडातील सिंधू, नर्मदा, तापी, अरबी समुद्राला तर गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा व म्यानमारमधील इरावती
या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. इराकमधील तैग्रीस, युफ्राटीस या नद्या इराणच्या आखाताला मिळत असतात. तांबडा समुद्र, इराणचे आखात, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचेच भाग आहेत. त्यानंतर पुढचं आहे खंडांतर्गत नद्या. वेगवेगळ्या महासागरांना मिळणाऱ्या नद्यांखेरीज आशियातील काही नद्या खंडांतर्गत भागातील भूवेष्टित समुद्रांना मिळतात किंवा लुप्त होतात. त्या कोणत्याही महासागराला मिळत नाहीत. यात अरल समुद्राला मिळणाऱ्या सीरदर्या व ओमुदर्या तसेच इराणच्या पठारावर लुप्त होणारी हेलमंद या नद्यांचा समावेश यामध्ये होत असतो. त्यानंतर पुढे आता हवामान पाहूयात. बघा, उष्ण, समशीतोष्ण व शीतपट्ट्यातील विस्तार, महानगरीय सान्निध्य, विस्तीर्ण खंडांतर्गत प्रदेश, मध्य भागातील पर्वतरांगा इत्यादींचा आशिया खंडाच्या हवामानावर परिणाम झालेला आहे. त्यामुळेच या खंडाच्या हवामानात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येते. खंडाचा अंतर्गत भाग हा समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर असल्याने या भागात उन्हाळा अतिउष्ण तर हिवाळा हा अति थंड असतो. म्हणजेच तेथे हवामान अतिशय विषम असतं. आशियाचा उत्तर भाग ध्रुवाजवळ असल्याने तेथील तापमान हे खूप कमी असतं. आशिया खंडात वर्कोयन्यास या ठिकाणी जानेवारीतील जे तापमान आहे ते तापमान -50° सेल्सिअस इतकं असतं. या उलट पाकिस्तानातलं उष्ण ओसाड प्रदेशातील जाकोबाबाद येथे बघा उन्हाळ्यातलं सर्वात जास्त तापमानाची म्हणजेच 55° सेल्सिअसची नोंद होती. आशिया खंडात बहुतांशी उन्हाळ्यात पाऊस पडत असतो. पावसाचं वितरण देखील खूप असमान आहे. भारतीय उपखंड, दक्षिण चीन व जपानच्या भागात मान्सून प्रकारचं हवामान आढळतं. तेथे काही भागामध्ये सुमारे 2000 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. भारतातील मौसिनराम हे जगातील सर्वात जास्त पर्जन्यमानाचे ठिकाण आहे. दक्षिण व आग्नेय आशिया आणि काही प्रमाणात पूर्व आशिया सोडून इतर भागात वार्षिक सरासरी पर्जन्य 500 मिमीपेक्षा कमी आहे. त्यानंतर पुढचा घटक आपण बघणार आहोत आशियामधली साधन संपत्ती. साधन संपत्ती म्हणजे नेमकं काय? तर बघा, मानव आपल्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा वापर करतो त्या सर्व गोष्टींना साधन संपत्ती असं म्हणतात. जी साधन संपत्ती निसर्गतःच उपलब्ध होते तिला नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हणतात. मानव नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रक्रिया करून नवनवीन वस्तू तयार करतो आणि वापरतो देखील. अशा सर्वांचा समावेश मानव निर्मित साधन संपत्तीमध्ये केला जातो. एखाद्या प्रदेशाचा विकास साधण्याचं काम माणूसच करतो. केवळ खूप लोक आहेत म्हणून देश समृद्ध होतो असं नाही, तर यासाठी साधन संपत्तीचा उपयोग करून घेण्याची देखील क्षमता व कौशल्य त्या लोकांमध्ये असणं हे आवश्यक असतं. शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती तसेच सांस्कृतिक विकास या सर्वांवर प्रदेशाची प्रगती अवलंबून असते. म्हणूनच मानवाकडे साधन संपत्ती म्हणून पाहिलं जातं. अशा साधन संपत्तीला मानवी साधन संपत्ती असे म्हणतात. या घटकामध्ये आपण आशियातील नैसर्गिक साधन संपत्ती आणि मानवी साधन संपत्ती याच विषयीची माहिती घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण नैसर्गिक साधन संपत्ती पाहूया. त्यातलं पहिलं आहे खनिज संपत्ती. एखाद्या प्रदेशाचा औद्योगिक विकास बऱ्याच अंशी त्या प्रदेशातील खनिज संपत्तीवर अवलंबून असतो. आशिया खंडात खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा ही ऊर्जा साधने मोठ्या प्रमाणात मिळत असतात. आशियाच्या उत्तर, दक्षिण
व पूर्व भागामध्ये कोळशाचे साठे आहेत. नैसर्गिक वायू व खनिज तेल मुख्यत्वे नैऋत्य आशियामध्ये आढळतात. युरेनियम पासून अणुऊर्जा मिळवली जाते. भारत, चीन, किर्गिस्तान या देशांमध्ये युरेनियम खनिजाचे साठे आहेत. या खनिजांशिवाय बॉक्साइट, तांबे, जस्त, टंगस्टन, अभ्रक, मॅंगनीज ही खनिजे आशियाच्या वेगवेगळ्या भागामध्ये मिळतात. लोहखनिज आशियातील जवळजवळ सर्वच भागामध्ये आढळते. चांगल्या प्रतीच्या लोहखनिजाचे साठे भारत, रशिया, चीन, इंडोनेशिया या देशात आहेत. खनिज संपत्ती कितीही मोठ्या प्रमाणात असली तरी ती वापरल्याने संपते. ती अल्प काळात नव्याने तयार होत नाही. त्यामुळे खनिजांचा काटकसरीने वापर करणे शक्य असेल तेव्हा पुनर्वापर करणे किंवा त्यांना पर्याय शोधणं गरजेचं असतं. त्यानंतरची साधन संपत्ती आहे नैसर्गिक मृदा संपत्ती. मृदा संपत्ती पृथ्वीवरील सर्व सजीवांचा मुख्य आधार आहे. कारण सर्व प्राणी मात्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अन्नासाठी ज्या वनस्पतीवर अवलंबून असतात त्या वनस्पतींचं अस्तित्व प्रामुख्याने मृदांवर अवलंबून असते. आशिया खंडाच्या वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची मृदा आढळते. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, हुहँगपो, यांगत्से, तैग्रीस, युफ्राटीस इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मृदा असल्यानं शेतीचा विकास जास्त झालेला आढळतो. भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात काळी मृदा अधिक प्रमाणात आहे. चीनच्या विस्तृत भागात लोयस मृदा देखील आढळते. मध्य आशियाच्या उंच भागात पर्वतीय मृदा आढळते. वाळवंटी प्रदेशात रेताड वाळू मिश्रित मृदेचे प्रमाण अधिक असतं. त्यानंतरची आहे साधन संपत्ती जलसंपत्ती. पाणी सर्वच सजीवांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली साधन संपत्ती आहे. घरगुती वापराबरोबरच पाण्याचा उपयोग शेती, उद्योगधंदे, ऊर्जा निर्मिती अशा अनेक कामांसाठी आपण करत असतो. त्यामुळेच पाण्याला जलसंपत्ती म्हणतात. आशिया खंडात काही भागात जलसंपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. बऱ्याच मोठ्या क्षेत्रामध्ये ती अल्प प्रमाणात देखील आहे. दक्षिण, पूर्व आणि आग्नेय आशियाच्या मान्सून प्रकारचे हवामान असलेल्या आणि विषुववृत्ताजवळच्या भागात जलसंपत्ती विपुल आहे. नैऋत्य आशिया, पश्चिम आशिया आणि मध्य आशियात पावसाचं प्रमाण अत्यल्प असल्याने तेथे ओसाड प्रदेश तयार झाले आहेत. तैग्रीस, युफ्राटीस, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, इरावती, यांगत्से, हुहँगपो या नद्यांचा पाण्याचा वापर शेती व उद्योगांसाठी केला जातो. वाळवंटी भागात मरुद्यानांच्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध होते. नैऋत्य आशियातील काही देशांनी सागर जलापासून वापरण्यायोग्य पाणी मिळवण्याचे प्रकल्प देखील उभे हे केलेले आहेत. त्यानंतर आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणी संपत्ती. जीववर्णाच्या घटकामध्ये आपण वनस्पतींचे महत्व घेतलं. केवळ वनांपासून मिळणाऱ्या उत्पादनांमुळेच वनांना संपत्ती मानतात असं नाही. याशिवाय त्यांच्या प्राण्यांना आश्रयस्थान म्हणून उपयोग होत असतो. वनांच्या आच्छादनामुळे जमिनीची धूप ही कमी होते व हवामान सौम्य बनत. वनांमुळे पर्यावरणाचा समतोल देखील राखला जातो. म्हणूनच वनांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये केला जातो. यामुळेच बघा वनांचं संवर्धन करणं आवश्यक ठरतं. त्यानंतर आहे पुढे मानवी साधन संपत्ती.
कोणत्याही देशातील नागरिक ही त्या देशाची सर्वात महत्त्वाची साधन संपत्ती असते. यासाठी प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करणे देखील महत्त्वाचं ठरत असतं. त्यानंतर आहे आशियातील लोकसंख्या वाढ. बघा, आशियातील जी लोकसंख्या आहे तर ती 6 अब्ज झालेली आहे. 2020 सालापर्यंत ती 8 अब्जापर्यंत जाईल असा अंदाज देखील व्यक्त केला गेलेला होता. त्यानंतर आहे लोकसंख्येची घनता. एखाद्या प्रदेशात किती लोक राहतात याचं प्रमाण म्हणजेच लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता ही त्या प्रदेशाची लोकसंख्या आणि त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ यांच्या आधारे काढत असतात. त्यानंतर आहे आशियातील लोकसंख्या वितरण. एखाद्या प्रदेशातील हवामान, जमिनीची उत्पादकता, नैसर्गिक साधन संपत्ती इत्यादी अनेक घटकांवर लोकसंख्येचं वितरण जे असतं तर ते वितरण अवलंबून असतं. आपण आशिया खंडाच्या लोकसंख्येचं वितरण बघूया. बघा, त्यावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो हे देखील समजून घेऊयात. आशिया खंडात लोकसंख्येची घनता ही असमान आहे. विशेषतः दक्षिण आग्नेय आणि पूर्व आशियातील लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्या मानाने उत्तर, पश्चिम व नैऋत्य भागामध्ये लोकसंख्येची घनता खूपच कमी आहे. कमी घनता असलेला प्रदेश शुष्क ओसाड किंवा शीत ओसाड आहेत. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, इराण, चीनचा नैऋत्य भाग व उत्तर रशियाच्या पर्वतमय प्रदेशात देखील लोकसंख्येची घनता कमी आहे. अशा प्रदेशातील हवामान मानवी वस्तीला पोषक नसतं. तेथील जमिनीची उत्पादकता कमी असते आणि त्याचमुळे या भागामध्ये लोकसंख्या कमी असते. भारतीय उपखंड, चीनचा पूर्व भाग, जपान तसेच आग्नेय आशियाचा भाग हे जास्त घनता असलेले प्रदेश आहेत. या भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे व हे मैदानी प्रदेश आहेत. येथील जमीन सुपीक आहे म्हणून येथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. लोकसंख्येच्या वाढीवर जन्म मृत्यू दराबरोबरच लोकांच्या स्थलांतराचा मोठा परिणाम होतो. शहरी व ग्रामीण लोकसंख्येच्या घनतेत मोठा फरक असतो. स्थलांतरामुळे शहरातील लोकसंख्येत वाढ होते. लोकसंख्येत वाढ झाली तरी त्या मानाने उपलब्ध साधन संपत्तीत वाढ होत नाही. त्यामुळे साधन संपत्तीवर ताण हा पडत असतो. साधन संपत्ती कमी आणि तिचा उपयोग करणारे जास्त असे झाले की प्रत्येकाच्या वाट्याला साधन संपत्ती कमी येते. त्याचा परिणाम लोकांच्या जीवनमानावर व आरोग्यावर होतो. म्हणूनच लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक ठरत असतं. त्यानंतर पुढे आता आपण इस्रायल या देशाविषयी माहिती घेणार आहोत. बघा, इस्रायल हा एक चिमुकला देश नैऋत्य आशियात भूमध्य समुद्रालगत वसलेला आहे. 1948 साली या देशाची निर्मिती झाली. अनेक वर्ष विस्थापित जीवन जगणाऱ्या ज्यू लोकांनी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन एकात्मतेच्या जोरावर या देशाचा विकास हा साधला आहे. त्यानंतर या इस्रायल देशाची विस्तार व सीमा या कशा प्रकारच्या आहेत तर त्या बघूयात. बघा, या इस्रायल या देशाचा जो विस्तार आहे तो आहे 29° उत्तर ते 33° उत्तर अक्षरुत्त आणि 34° पूर्व ते 35° पूर्व रेखावृत्त असा या इस्रायल देशाचा विस्तार आहे. या देशाच्या उत्तरेला लेबेनॉन, ईशान्येला सिरिया, पूर्वेला जॉर्डन आणि नैऋत्येला इजिप्त हे देश आहेत. देशाच्या पश्चिमेला भूमध्य समुद्र देखील आहे तर दक्षिणेला अकाबाचे आखात आहेत. त्यानंतर आता त्याचे प्राकृतिक विभाग पाहूयात. प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने इस्रायल देशाचे पश्चिम किनारपट्टी, मध्यवर्ती टेकड्या, खचदरी व दक्षिणेकडील वाळवंट असे 4 प्रमुख विभाग होतात.
पश्चिम किनारपट्टी अतिशय चिंचोळी आहे. या देशाचा उत्तर व मध्यवर्ती भाग हा जास्त उंची असलेला प्रदेश आहे. यातील गॅलिली पर्वतरांगा हा इस्रायलमधील सर्वात उंच प्रदेश आहे. हर्मेरॉन या पर्वत शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1208 मीटर इतकी आहे. सिरियापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या जगातील सर्वात खोल खचदरीचा काही भाग इस्रायलमध्ये येतो. इस्रायलमधील ही खचदरी त्याच्या उत्तरेकडील सीमारेषेपासून दक्षिणेला अकाबाच्या आखातापर्यंत गेलेली आहे. याच भागात जगातील सर्वात जास्त क्षारता असलेला मृत समुद्र आहे. खचदरीची सर्वात जास्त खोली मृत समुद्राच्या दक्षिण भागात सेडोम येथे आहे. इस्रायलमध्ये नेगेव हा वाळवंटी प्रदेश दक्षिणेला आहे आणि त्याचा आकार साधारणत त्रिकोणी आहे. हे वाळवंट विस्तीर्ण असून बीरशेबा या शहरापासून अकाबा आखाताच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेले आहे. त्यानंतर आता या इस्रायल देशाचं हवामान पाहूया. इस्रायल वाळवंटी प्रदेशात असल्यामुळे उन्हाळ्यात तापमान जास्त असून हवा ही कोरडी असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला उष्ण व कोरडे वारे वाहतात. या वाऱ्यांनाच ते खमसीन वारे असं म्हणतात. या वाऱ्यांमुळे येथे वाळूची वादळ देखील होतात. भूमध्य समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम किनारपट्टीवर हवामान सौम्य होत. समुद्र किनाऱ्यापासून दूर असलेल्या जॉर्डन नदीचे खोरे व नेगेव वाळवंटाचा भागात तापमान ही जास्त असत. हिवाळ्यात हवा थंड व आल्हाददायक असते. काही वेळेला गॅलिलीच्या पर्वतातील उंच भागात हिमवृष्टी होते. हा देश भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात येत असल्यानं पाऊस प्रामुख्याने हिवाळ्यात पडतो. त्याचा कालावधी साधारणपणे ऑक्टोबर ते मार्च पर्यंत असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 530 मिमी इतकं असत. पर्जन्यमान साधारणत पश्चिमेकडून पूर्व व दक्षिणेकडे कमी होत जाते. गॅलिलीच्या पर्वतमय प्रदेशात प्रतिवर्षी सुमारे 1120 मिमी इतका पाऊस पडतो, तर मृत समुद्राच्या दक्षिणेला सुमारे 30 मिमी इतका पाऊस पडतो. त्यानंतर आता या देशाची आपण वनस्पती पाहूयात. त्या ठिकाणी कमी पाऊस, पाण्याची कमतरता आणि वालुकामय मृदा या प्रतिकूल घटकांमुळे त्या ठिकाणची दाट वन नाहीयेत. वाळवंटात आढळणारी बाबळी सारखी काटेरी झाडे, खजुराची झाडे तसेच क्रोकस, ट्यूलिप ही फुलझाडे या ठिकाणी आढळतात. त्यानंतर तेथले प्राणी पाहूयात. कोल्हा, तरस, हरिण, रान मांजर, मुंगूस इत्यादी प्राणी या इस्रायल या ठिकाणी आढळत असतात. कोकिळा, लार्क, वाळवंटी प्रदेशातील कबूतर इत्यादी पक्षी देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. त्यानंतर आता त्या ठिकाणचे आपण व्यवसाय पाहूया. त्यातला पहिला आहे शेती. बघा, इस्रायल या देशातली शेती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची आहे. किबुत्स व मोशाव हे दोन शेत वसाहतीचे प्रकार त्या ठिकाणी आहेत. किबुत्स मध्ये लोकांचे गट एकत्र येऊन सरकारी जमिनीवर शेती करतात व सरकार त्यांच्या गरजा पूर्ण करते. मोशाव मध्ये लहान आकाराची जमीन असलेले शेतकरी एकत्र येऊन सहकारी तत्वावर शेती करतात. पाण्याची कमतरता ही या देशातील पर्यावरणीय समस्या आहे. परंतु या देशातील कल्पक लोकांनी जलसंवर्धनाचे अतिशय परिणामकारक असे विविध उपाय देखील योजलेले आहेत. कृत्रिम पाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादी योजना या राबवलेल्या आहेत.
जवळजवळ सर्व शेती सिंचनावर आधारलेली आहे. भाजीपाला, बीट, कापूस इत्यादी प्रकारची पिके या ठिकाणी घेतली जातात. लिंबू, जाफा, संत्री, मोसंबी, द्राक्ष इत्यादी फळे तसेच विविध फुले यांची बागायती शेती या ठिकाणी विकसित झालेली आहे. शेतीत यंत्राचा वापर केल्यामुळे श्रमाची बचत व उत्पादनात वाढ ही झालेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणची मासेमारी बघा. भूमध्य समुद्राच्या किनारी भागामध्ये मासेमारी व्यवसाय हा विकसित झालेला आहे. त्यानंतर आहे खाणकाम. मृत समुद्राजवळच्या किनाऱ्यावर पोटॅश, जिप्सम, खनिज मीठ, इलाट जवळ तांबे, गाजापट्टी जवळ खनिज तेल, नेघेव जवळ फॉस्फेटचे मोठे साठे आहेत. या खनिज संपत्तीवर आधारित खाणकाम व्यवसाय देखील या ठिकाणी चालत असतात. त्यानंतर पुढे आहेत उद्योग. बघा, या देशामध्ये औषध, सौंदर्य प्रसाधन, कागद, टायर निर्मिती इत्यादी उद्योग आहेत. त्यांना लागणारी ऊर्जा देशातच निर्माण होते. विमान बांधणी व त्यांची दुरुस्ती करणे, खनिज तेलाचं शुद्धीकरण, रसायने, पोलाद निर्मिती इत्यादी कारखाने देखील त्या ठिकाणी आहेत. तसेच हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालत असतो. औद्योगिकीकरणामुळे शहरांची वाढ ही झपाट्याने झालेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणचा व्यापार बघा कसा आहे. तेल, अविव सारखी औद्योगिक शहरे या देशामध्ये आहेत. जागतिक व्यापाराच्या दृष्टीने भूमध्य समुद्राची किनारपट्टी महत्वाची ठरलेली आहे. बघा, या देशाचा व्यापार मुख्यतः अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बेल्जियम, नेदरलँड, युनायटेड किंगडम या देशांशी चालत असतो. हा देश जहाजे, खनिज तेल, लोखंड, रसायने, पैलू न पाडलेले हिरे इत्यादी गोष्टी आयात करत असतो. आणि फळे, फळांचे रस, पैलू पाडलेले हिरे, कापड, मध, विजेवर चालणारी उपकरणे इत्यादी ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू तो देश निर्यात करत असतो. त्यानंतर आता त्या ठिकाणची वाहतूक बघा कशा प्रकारची आहे. त्या ठिकाणचे रस्ते हे देशांतर्गत वाहतुकीचं प्रमुख साधन आहे. हवाई व सागरी मार्ग यांचा देखील वापर होतो. हैफा, इलाट, तेल, अव्वी सारखी महत्वाची बंदर या ठिकाणी आहेत. त्यानंतर आहे जलसंपत्ती. जॉर्डन व इस्रायल यांच्या सीमेवरून वाहणारी जॉर्डन नदी जलसंपत्तीच्या दृष्टीने महत्वाची आहे. उत्तरेकडील गॅलिली सरोवर हे या देशातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. येथील अनेक जलवाहिन्या, कालवे, बोगदे यांच्या सहाय्याने दक्षिणेकडील नेघेवच्या वाळवंटात सुद्धा पाणी पुरवठा करण्यात हा देश यशस्वी झालेला आहे. तेथून त्या पाण्याचा पंपाच्या सहाय्याने उपसा करून त्यांचा विविध ठिकाणी पुरवठा हा केला जातो. आणि अशा रीतीनेच हा देश वाळवंटी भागात असून पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलेला आहे. त्यानंतर आता त्या ठिकाणचं लोकजीवन बघा कसं आहे. इस्रायल या देशामध्ये जू, अरब, बहाई इत्यादी लोक राहत असतात. अनेक धर्म या भूमीवर उदयाला आलेले आहेत. देशाची प्रमुख भाषा हिब्रू जरी असली तरी सरकारी कामकाज हिब्रू, अरबी व इंग्रजी या भाषांमधून चालतं. जू लोक मोठ्या प्रमाणात शहरात स्थायिक झालेले आहेत. बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक ग्रामीण भागामध्ये आढळतात. त्यानंतर पुढे आहेत त्या ठिकाणचं पर्यटन व प्रमुख शहरे पाहूयात. या देशाला भेट देण्यासाठी विशेषतः शेतीत केलेले प्रयोग पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येथे आवर्जून येतात.
त्यानंतर आहे जेरुसलेम, ही इस्रायल देशाची राजधानी आहे. जेरुसलेम ही इस्रायल देशाची राजधानी आहे. हे शहर जुडिया टेकड्यांवर वसलं आहे. येथे अनेक धार्मिक स्थळे देखील आहेत. या शहरात हिब्रू विश्वविद्यालय आहे. त्यानंतर पुढचा आहे तेल अजीव. तेल अवीव हे आधुनिक शहर भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलं आहे. हे व्यापाराचं प्रमुख केंद्र आहे. अनेक कारखाने, शेती संस्था, बँका, प्रकाशन संस्था या ठिकाणीच आहेत. त्यानंतर आहे हैफा. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर माउंट कार्मोलच्या उतारावर हे शहर वसलेलं आहे. बघा, या शहरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष रांगा, अनेक बागा, पाईन चिकी जंगले इत्यादी आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेला असा हे एक प्रमुख बंदर देखील आहे. त्यानंतर आहे पुढे इलाट. इलाट हे दक्षिणेकडील अकबाच्या आखातातील एकमेव बंदर आहे. या बंदरामुळे हिंदी महासागरीय देशांशी व्यापार करणे सुलभ झालेले आहे. तर अशा प्रकारे आपण इस्रायल या देशाची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पुढे आता आपण सौदी अरेबिया विषयी माहिती घेऊयात. सौदी अरेबिया हा देश नैऋत्य आशियामध्ये आहे. अरेबिया द्वीपकल्पाचा बराचसा भाग सौदी अरेबिया या देशाने व्यापलेला आहे. त्यातील बराचसा भाग हा वाळवंटी देखील आहे. तर आता या आपण सौदी अरेबिया या देशाची विस्तार व सीमा पाहूया. बघा, सुमारे 15° ते 32° उत्तर अक्षवृत्त व 34° ते 55° पूर्व रेखावृत्त या दरम्यान सौदी अरेबिया हा देश विस्तारला गेलेला आहे. देशाच्या मध्यभागातून कर्कवृत्त जातं. या देशाच्या उत्तर सीमेवर जॉर्डन, इराक, कुवेत हे देश आहेत. आणि पश्चिमेला तांबडा समुद्र असून दक्षिणेला येमेन व आग्नेयेला ओमान हे देश आहेत. पूर्वेला संयुक्त अरब अमिराती, बहारीन, कतार हे देश आणि ईशान्येला इराणचे आखात आहेत. त्यानंतर पुढे आपण या आता सौदी अरेबिया देशातले प्राकृतिक विभाग पाहूयात. बघा, या देशाचे साधारणपणे 5 प्राकृतिक विभाग केले गेलेले आहेत. त्यातला पहिला आहे तांबड्या समुद्राजवळची किनारपट्टी. दुसरा आहे किनारपट्टी जवळचा पर्वतीय भाग. तिसरा आहे नाफूद आणि दाहना या वाळवंटाने व्यापलेलं मध्यवर्ती पठार. चौथा आहे रब अल खली हा दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेश. आणि पाचवा आहे इराणच्या आखाताची किनारपट्टी. तर अशा प्रकारे या देशाचे साधारणपणे 5 प्राकृतिक विभाग केले जातात. तर आता या सौदी अरेबियाच्या देशाचं आपण हवामान कशा प्रकारचं आहे तर ते हवामान पाहूयात. बघा, या देशात उन्हाळा हा तीव्र असतो. दिवसाचं जे तापमान आहे ते तापमान काही वेळा 49° सेल्सिअस पेक्षा देखील जास्त असतं. आणि हिवाळ्यात हेच तापमान 14° सेल्सिअस इतकं खाली उतरतं. पर्जन्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. येथे बघा, वर्षालाच सुमारे 100 मिमी एवढा पाऊस पडतो. असीरच्या डोंगराळ भागामध्ये जास्त म्हणजेच प्रतिवर्षी 255 मिमी इतका पाऊस पडतो. रब अल खली या ओसाड वाळवंटात तर अनेक वर्ष पावसाशिवाय जातात. दाहना व नाफूद भागामध्ये आवर्त वाऱ्यापासून पाऊस पडतो आणि त्यामुळेच या वाळवंटी भागाचं तापमान हे कमी होतं. त्यानंतर आता त्या ठिकाणची आपण वनस्पती पाहूयात. बघा, वालुकामय मृदा आणि पाण्याची कमतरता
यामुळे या देशामध्ये शुष्क प्रदेशातील बाभूळ, कोरफड, निवडुंग यांसारखी काटेरी झुडपे झाडे झुडपे आढळतात. मरुद्यानात भूजल उपलब्ध असते, तेथे खजुराची झाडे देखील वाढतात. त्यानंतर त्या ठिकाणचे प्राणी पाहूयात आपण. बघा, त्या ठिकाणी लांडगे, रान मांजरे, तरस यांसारखे रानटी प्राणी आणि कुत्रा, मांजर, शेळ्या, मेंढ्या, गाढव, घोडा, उंट यांसारखे पाळीव प्राणी आढळतात. यापैकी घोडा काही दिवस व उंट हा कित्येक दिवस पाण्याशिवाय प्रवास करू शकतो. त्यामुळे वाहन म्हणून उंटाचा उपयोग हा केला जातो. उंटाच्या केसांपासून गोंगड्या, दोर बनवतात. तेथील भटक्या जमातींमध्ये उंट हा अत्यंत महत्वाचा प्राणी आहे. तेथील अरबी घोडे जगप्रसिद्ध आहे. तेथे गरुड, ससाना, चंडोल, नाइटिंगेल, कबूतर इत्यादी पक्षी देखील आढळतात. आता त्या ठिकाणचे आपण व्यवसाय कशा प्रकारचे आहेत तर ते व्यवसाय पाहूयात. त्यातला सर्वात पहिला आहे शेती. कमी पर्जन्य, पाण्याची उणीव, लहान नद्या, वालुकामय प्रदेश हे घटक शेतीला प्रतिकूल असल्यामुळे या ठिकाणी शेती व्यवसायाची प्रगती होऊ शकली नाही. अनेक वेळा येथे टोळधाडीचं संकट देखील येतं. अन्नधान्याबद्दलचे परावलंबित्व कमी करण्यासाठी शासनाने विविध योजना देखील आखलेल्या आहेत. आता शेती मुख्यतः सिंचनावर आधारित आहे. देशात अनेक ठिकाणी उपनलिका खोदलेल्या आहेत. 1990 दशकामध्ये 200 जास्त लहान लहान धरण बांधून दूरच्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आला. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रे यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे गहू, खजूर, डाळिंब इत्यादी पिके घेतली जातात. पिण्याच्या पाण्याची टंचाई ही तेथील प्रमुख समस्या आहे. त्यासाठी समुद्राच्या पाण्याचे निष्कारीकरण करणारे प्रकल्प देखील सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे गोड्या पाण्याची टंचाई जी आहे ती टंचाई कमी झालेली आहे. त्यानंतर पुढचा आहे खाणकाम व्यवसाय. सौदी अरेबिया हा देश खनिज तेलासाठी जगप्रसिद्ध आहे. इराणच्या आखाताजवळ अनेक खनिज तेल क्षेत्र देखील आहेत. जगातील ज्ञात खनिज तेल साठ्यांपैकी सुमारे 25% साठे या देशामध्ये आहे. त्याशिवाय नैसर्गिक वायूचं देखील उत्पादन त्या ठिकाणीच होतं. खनिज तेलाशिवाय सोने, चांदी, लोह, तांबे, जस्त, मॅंगनीज इत्यादी धातूंची खनिज देखील या ठिकाणी सापडतात. त्यानंतर पुढचा आहे उद्योग. खनिज तेलाच्या विपुलतेमुळे हा देश अल्पावधीतच श्रीमंत व उद्योग प्रधान देश म्हणून प्रसिद्धीला आला. खनिज तेल शुद्ध करणे तसेच तेलापासून पेट्रोल, रॉकेल यांच्यासारखी उप उत्पादने निर्माण करणारे अनेक कारखाने या देशात आहेत. याशिवाय खत, लोह, पोलाद, सिमेंट निर्मितीचे कारखाने या ठिकाणीच आहेत. नैसर्गिक वायूपासून ऊर्जा निर्मिती करण्याचे प्रकल्प येथे आहे. किनारी भागामध्ये तेलाच्या गळतीमुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. त्यानंतर पुढचा आहे व्यापार. बघा, येथील एकूण व्यापारांपैकी सर्वाधिक व्यापार जे आहेत ते व्यापार खनिज तेलाचे आहेत. तेल वाहजू जहाजांद्वारे विविध देशांना तेल पुरवठा केला जातो आणि त्यासाठी खनिज तेल क्षेत्रांपासून प्रमुख व बंदरांपर्यंत तेल वाहिन्या नेलेल्या आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोपातील अनेक देश, जपान इत्यादी देशांशी तेलाचा व्यापार देखील चालतो. त्याचप्रमाणे खजूर, भाजीपाला, गहू अशा शेतीजन्य पदार्थांची देखील निर्यात त्या ठिकाणाहून केली जाते.
त्यानंतर पुढचा आहे वाहतूक. इराणच्या आखातातील आणि तांबड्या समुद्रावरील बंदरे तेल क्षेत्रांशी तेल वाहिन्यांनी जोडलेली आहेत, त्यामुळेच या देशात तेल वाहिन्यांचे प्रमाण जास्त आहे. तेल निर्यातीसाठी अत्याधुनिक बंदर बांधली आहेत. सर्व सुखसोयींनी युक्त आंतरराष्ट्रीय विमानतळ या देशामध्येच आहे. रस्ते मुख्यतः शहरी भागातच आढळतात. त्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणचं लोकजीवन पाहूया. बघा, या देशात प्रामुख्याने अरब लोक राहतात. त्यांचा धर्म इस्लाम हा आहे. अरेबिक ही येथील प्रमुख भाषा आहे. शहरी भागात दाट लोकवस्ती आहे आणि ग्रामीण भागात लोकवस्ती विरळ आहे. तेथे प्रामुख्याने बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक राहतात. उंटाची शर्यत हा तेथील प्रमुख खेळ आहे. पुरुष गल्बिया नावाचा सुती पाय गोळ अंगरखा विजार वापरतात. कमीज पायजमा ओढणी डोक्याला रंगीत रुमाल असा स्त्रियांचा पोशाख असतो, त्याला बुरखा घालतात. शहरी भागात पाश्चात्य पद्धतीचा देखील पोशाख लोकप्रिय आहे. या लोकांच्या आहारामध्ये विविधता असून खबूस खजूर भात सुकामेवा उंटणीचे दूध मांस मासे या पदार्थांचा समावेश हा होत असतो. हे लोक संगमरवरी जलपात्रे लाकडी दरवाजे मातीची भांडी यावर नक्षीकाम करत असतात. कापडावर भरतकाम करणे गालीचे विणणे सोने रत्ने यांचे जडाव काम करणे या कलमांमध्ये कुशल आहेत. सौदी अरेबियन लोकांना संगीताची जाण आहे. अरबी वाद्यात तंतुवाद्यांना महत्व आहे. रबाब तंबूर ऊद ही वाद्य संगीतात वापरली जातात. त्यानंतर पुढे पर्यटन व प्रमुख शहर पाहूयात त्या ठिकाणची. पर्यटनातून या देशाला भरपूर उत्पन्न मिळते. दरवर्षी लाखो लोक मक्का व मदिना या स्थळांना भेट देतात. या यात्रेलाच हज यात्रा असे देखील म्हणतात. त्यानंतर पुढे आहे रियाद. रियाद ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. हे शहर देशाच्या मध्यभागी आहे. तेथील विमानतळ जगातील मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. राजा सौद विश्वविद्यालय याच शहरामध्ये आहे. त्यानंतर आहे पुढे जेद्दा. जेद्दा हे तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. व्यापारी दृष्ट्या हे महत्वाचं शहर आहे. हे शहर बंदर असून समुद्रामार्गे मक्केला येणाऱ्या यात्रेकरूंचे आगमन प्रथम या बंदरामध्येच होत असतं. त्यानंतर पुढे आहे मक्का. मक्का हे शहर जेद्दा जवळ असून इस्लाम धर्माचे प्रेषित महम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान आहे. मुस्लिम लोकांचे पवित्र धर्मस्थान असलेली प्रसिद्ध काबा मशीद देखील याच ठिकाणी आहे. त्यानंतर पुढे आहे अल-दमाम. अल-दमाम हे शहर इराणच्या आखाताच्या किनाऱ्याजवळ असून हे एक बंदर आहे. या ठिकाणी खनिज तेल संकलन केंद्र देखील आहे आणि तेथून एक तेलवाहिनी थेट जॉर्डन देशातील अम्मान शहरापर्यंत गेलेली आहे. तर अशा प्रकारे आपण सौदी अरेबिया या देशाविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पुढे आता आपण मलेशिया या देशाविषयी माहिती घेऊयात. मलेशिया हा आशिया खंडाच्या आग्नेय भागातील एक देश आहे. मलायाचे द्वीपकल्प बोर्नियो बेटातील सारावाक व साबा प्रांत हे मलेशियाचेच भाग आहेत. मलाया द्वीपकल्पाच्या भागाला पश्चिम मलेशिया देखील म्हणतात, तर सारावाक व साबा या प्रांतांना पूर्व मलेशिया म्हणतात.
द्वीपकल्पाचा भाग आणि बोर्नियो बेट यांच्या दरम्यान दक्षिण चीन समुद्र आहे। या समुद्रामुळे हा देश विभागलेला आहे। तर आता या देशाची आपण विस्तार व सीमा पाहूयात कशा प्रकारचा आहे। तर मलेशियाचा विस्तार जो आहे तर तो विस्तार आहे 1° ते 7° उत्तर अक्षरुत्त व 99° ते 119° पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे। हा देश विषुववृत्तीय भागामध्ये येतो। पश्चिम मलेशियाच्या उत्तरेला थायलंड, पूर्वेला दक्षिण चीन समुद्र, दक्षिणेला सिंगापूर, पश्चिम व नैऋत्येस मलक्काची सामुद्रधुनी आहे। पूर्व मलेशिया पूर्णपणे बोर्नियो बेटावर आहे। याच्या वायव्य व उत्तर भागामध्ये दक्षिण चीन समुद्र, ईशान्येला सुलु समुद्र व पूर्वेला सेलेबिस समुद्र आहे आणि दक्षिणेस इंडोनेशिया हा देश आहे। सारावाक व साबा प्रांतांच्या दरम्यान किनाऱ्या लगत ब्रुने हे चिमुकल राष्ट्र आहे। यानंतर पुढे आपण मलेशिया या देशाची प्राकृतिक रचना ही कशा प्रकारची आहे तर ती प्राकृतिक रचना पाहूयात आपण। पश्चिम मलेशियाचा मध्यवर्ती भाग डोंगराळ असून किनारपट्टी लगत छोटी मैदान आहेत। या ठिकाणी बंजारन, टिटीवांगसा या पर्वतरांगा दक्षिणोत्तर पसरलेल्या आहेत आणि त्याची उंची उत्तरेला 1500 मीटर असून दक्षिणेकडे ती कमी कमी होत गेलेली आहे। दक्षिणेकडील जोहर टेकड्यांची उंची जी आहे ती उंची 150 मीटर आहे। ही पर्वतरांग या भागातील जलविभाजक आहे। यामध्ये बघा उगम पावणाऱ्या नद्या या कमी लांबीच्या आहेत। पहांग ही सर्वात लांब नदी आहे। ती पूर्वेला दक्षिण चीन समुद्राला मिळते। पेराक ही दक्षिण वाहिनी नदी मलक्काच्या सामुद्रधुनीस मिळते। पूर्व मलेशियाचा देखील बराचसा भाग पर्वतांनी व्यापलेला आहे। साबा राज्यातील गुनुन किनाबालू हे मलेशियातलं सर्वात उंच शिखर आहे। त्या ठिकाणी बघा किन बतंगन ही नदी जलप्रवासासाठी उपयुक्त आहे। सारावाक मध्ये गुनुन मुरुड हे उंच शिखर आहे आणि राजांग ही येथील सर्वात लांब नदी आहे। त्यानंतर आता मलेशियाचं हवामान बघा कशा प्रकारचं असतं। तर मलेशिया विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे तेथला हवामान जे आहे ते हवामान उष्ण आहे। त्या ठिकाणी वेगवेगळे ऋतू हे आढळत नाहीत। सर्वसाधारणतः तापमान जास्त असलं तरी उंच पर्वतीय भागामध्ये ते कमी असतं। मलेशियामध्ये वर्षभर पाऊस पडतो। हवा आर्द्र असते। वार्षिक सरासरी पाऊस 2500 मिमी इतका पडतो। सारावाक मधील पेग्युनंगन इराण या भागामध्ये सर्वात जास्त म्हणजेच 6000 मिलीमीटर पाऊस पडत असतो। त्यानंतर आता त्या ठिकाणची वनस्पती कशा प्रकारची आहे तर मलेशिया या देशामध्ये विषुववृत्तीय सदाहरित वने हे आढळत असतात। त्यामध्ये प्रामुख्याने ओक, एबनी, महोगनी, साग, रबर इत्यादी वृक्ष आढळतात। किनारपट्टीला खारफुटी वनस्पतींचे देखील विविध प्रकार आढळत असतात। त्यानंतर आता त्या ठिकाणचे प्राणी बघा कशा प्रकारचे आहेत तर त्यामध्ये वानर, माकड, हरिण, रानडुक्कर, गेंडे, हत्ती, अस्वले, वाघ हे प्राणी आढळत असतात। तसेच नद्यांमध्ये मगरी देखील आढळतात। तेथील ओरांग उटान ही माकडाची जात पर्यटनाचं आकर्षण आहे। विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे या देशामध्ये जैवविविधता ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळते। मात्र रबराचे मळे, इतर शेतीचा विस्तार
व पर्यटनामुळे जैवविविधतेस धोका निर्माण झालेला आहे. अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही या देशातील मुख्य पर्यावरणीय समस्या आहे. अशा प्रजातींच्या संरक्षण व संवर्धनासाठी विशेष प्रयत्न देखील होत आहेत. त्यानंतर पुढे आता आपण त्या ठिकाणचे व्यवसाय बघूयात कोणकोणत्या प्रकारचे आहेत. तर त्यामध्ये सर्वात पहिला येईल शेती. मलेशिया हा शेती प्रधान देश आहे. उष्ण व दमट हवामान, भरपूर पाऊस या अनुकूल परिस्थितींमुळे या ठिकाणी विस्तीर्ण क्षेत्रावर भात शेती करतात. नारळ व ताडफळे यांचे देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असतं. पाम तेलाच्या निर्यातीत हा देश जो आहे तो अग्रेसर आहे. डोंगर उतारावर रबराचे मळे देखील आहेत आणि याशिवायच मिरी, लवंग इत्यादी मसाल्यांच्या पदार्थांचं देखील उत्पादन त्या ठिकाणी होत असतं. त्यानंतर पुढचा आहे मासेमारी. मलेशिया देशाच्या दोन्ही भागांना लांब समुद्र किनारा लाभला आहे, त्यामुळे मासेमारी हा त्या ठिकाणचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. सागरी मासेमारी बरोबरच मलेशियातील नद्या, कालवे, सरोवरे इत्यादी ठिकाणी देखील मासेमारी उद्योग चालतो. बिलीस, उदांग, देहाल इत्यादी माशांचे प्रकार देखील मिळतात. मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी ट्रॉलर्स, कृत्रिम धाग्यांची जाळी, यांत्रिक बोटी देखील वापरतात. त्यानंतर पुढचं आहे खाणकाम. मलेशिया या देशामध्ये सोने, कथील, लोह, तांबे, बॉक्साईड इत्यादी धातू खनिजे तसेच खनिज तेलाचे साठे देखील आहेत. व्यापारी दृष्ट्या या खनिजांना खूपच महत्व आहे. कथलाच्या उत्पादनात मलेशिया हा देश अग्रेसर आहे. त्यानंतर पुढचा आहे उद्योग. या ठिकाणी बघा, रबरापासून विविध वस्तू बनविणे हा एक महत्वाचा उद्योग आहे. मासे वाळवणे, ते हवाबंद डब्यामध्ये भरणे, नारळ व ताडफळांपासून तेल काढणे, वेत व बांबू यांपासून विविध वस्तू तयार करणे, लाकडापासून फळ्या, ओंडके, फर्निचर बनवणे, कापड विणणे इत्यादी विविध प्रकारचे उद्योग या देशामध्ये आहेत. तेथे खनिज तेलावर आधारित व्यवसाय देखील वाढत आहेत. मलेशियामध्ये लाकूड व कोळसा ही पारंपरिक ऊर्जा साधनं वापरत आहेत. त्याचप्रमाणे नैसर्गिक वायूचा देखील ऊर्जा साधन म्हणून उपयोग हा केला जातो. वर्षभर भरपूर पाऊस असल्यामुळे अलीकडचे या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प हे उभारले गेलेले आहेत. त्यानंतर आहे पुढे व्यापार. मलेशियाचा जो व्यापार आहे तो व्यापार प्रामुख्याने जपान अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, भारत, थायलंड, रशिया या देशांशी चालत असतो. मलेशिया अन्नधान्य, साखर, रसायने, लोह आणि पोलाद, कापड इत्यादींची आयात करतो. रबराच्या वस्तू, लाकूड व लाकडाच्या वस्तू, कथील, नारळ, पामतेल, अननस, विजेवर चालणारी उपकरणं, खनिज तेल इत्यादी वस्तू हा देश निर्यात करत असतो. त्यानंतर पुढे त्या ठिकाणची आहे वाहतूक. मलेशियाचा बहुतेक भाग डोंगराळ असल्यामुळे वाहतुकीच्या साधनांचा फारसा विकास हा होऊ शकलेला नाही. पण बघा, डोंगरांमधून रस्ते व लोहमार्ग देखील त्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत, त्यामुळेच वाहतूक ही सुलभ होऊ लागलेली आहे. लांब किनाऱ्यामुळे जलमार्ग देखील विकसित झालेले आहेत. केलांग, मेलाका, क्वांटान ही या देशातली प्रमुख बंदरं आहेत.
क्वालालंपूर, जोहोर बारू येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे. त्यानंतर पुढे आहे त्या ठिकाणचं लोकजीवन. या देशाच्या समुद्र किनारी व मैदानी भागामध्ये लोकवस्ती दाट आहे. त्या मानाने पर्वतीय भागामध्ये लोकवस्ती विरळ आहे. सेमंग, सकाई हे भटक्या जमातीचे लोक पर्वतीय भागामध्ये राहत असतात. मैदानी भागात प्रामुख्याने मले लोकांची संख्या जास्त आहे. त्याशिवाय चिनी व भारतीय मूळ असलेले लोक देखील या ठिकाणीच आहेत. या देशाची मले ही राष्ट्रभाषा आहे. इंग्रजी, चिनी, तमिळ या भाषा सुद्धा बोलल्या जातात. सॉकर व घोड्यांची शर्यती हे मलेशियातील प्रसिद्ध खेळ आहेत. भात, नारळ, मासे व इतर विविध फळे हे आहारातील प्रमुख घटक आहेत. त्यानंतर पुढे आता आपण त्या ठिकाणचे पर्यटन व प्रमुख शहर पाहूया. मलेशियातील किनारे पर्वतावरील हरितवने, सरोवरे आणि सुंदर निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक देखील त्या ठिकाणी जात असतात. तेथील सागरी जीवसृष्टी व रंगीबेरंगी प्रवाळ विशेष लोकप्रिय आहेत. त्यानंतर आहे पुढे पुत्रजया. पुत्रजया ही मलेशियाची नवीन प्रशासकीय राजधानी असून हे एक अत्यंत आधुनिक शहर आहे. या शहरात अनेक उद्यानं आहेत, त्यामुळे या शहराला उद्यानांचं शहर असं देखील म्हणतात. या शहरात निसर्ग आणि संगणक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट मिलाप साधण्यात आला आहे, त्यामुळे हे शहर पर्यटकांचे आकर्षण बनलं आहे. त्यानंतर पुढचं आहे क्वालालंपूर. ही मलेशियाची आर्थिक राजधानी आहे. हे शहर कथील व रबर उत्पादनाचे मोठे क्षेत्र असलेल्या किंता खोऱ्यामध्ये वसलेलं आहे. हे उद्योगधंदे, व्यापार व पर्यटनाचे केंद्र असून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. विंग टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी देखील पर्यटक त्या ठिकाणी जात असतात. त्यानंतर पुढे आहे जॉर्ज टाउन. बघा, जॉर्ज टाउन हे शहर एका बेटावर वसलेलं आहे. कथलाच्या उद्योगासाठी जॉर्ज टाउन हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढे आहे पेराक. पेराक हे शहर पेराक नदीच्या किनारी वसलं आहे. येथे या देशातील लोहखनिजाची प्रमुख खाण देखील आहे. त्यानंतर पुढचा आहे निहहा. निहहा हे बर्नियो बेटावरील महत्वाचे शहर आहे आणि या भागात देशाचे प्रमुख तेल उत्पादन क्षेत्र आहे. तर अशा प्रकारे आपण मलेशिया या देशाची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. यानंतर पुढे आता आपण जपान या देशाविषयी माहिती घेऊयात. जपान हा बेटांच्या स्वरूपातील लहान देश आहे. जगाच्या नकाशामध्ये हा द्वीपसमूह आशिया खंडाच्या पूर्व भागात पॅसिफिक महासागरामध्ये दिसून येतो. अतिपूर्वेकडील स्थानामुळे या देशाला उगवत्या सूर्याचा देश असं देखील म्हटलं जातो. या देशाने अल्पावधीतच तंत्रज्ञानात प्रगती केलेली आहे. जपान आज औद्योगिक दृष्ट्या जगातला एक सामर्थ्यवान देश आहे. तर या जपान देशाची आपण विस्तार व सीमा ही कशा प्रकारची आहे तर ती पाहूया. जपान या देशाचा विस्तार जो आहे तो आहे 24° ते 46° उत्तर अक्षवृत्त व 128° ते 147° पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान जपान हा देश आहे. या देशाच्या उत्तरेला साखलीन बेट, ईशान्येला कुरील बेटाची रांग, पूर्वेला व दक्षिणेला पॅसिफिक महासागर आणि वायव्येला जपानचा समुद्र आहे. त्यानंतर आता या जपान देशाचे प्राकृतिक विभाग पाहूयात कोणकोणते आहेत. जपानमध्ये
होक्काइडो, होनशू, शिकोकू आणि क्यूशू ही चार प्रमुख बेटं आहेत. जपान हा जो देश आहे तो देश आकाराने लहान जरी असला तरी या देशामध्ये पर्वत पठारे, दऱ्याखोरे अशी विविध भूरूपे पाहायला मिळतात. या देशाला भूकंपाचे वारंवार धक्के बसत असतात, तसेच त्या ठिकाणी ज्वालामुखीचे उद्रेक देखील होत असतात. त्यामुळे जमिनीला उंच सखलपणा येऊन पर्वत पठारे, दऱ्याखोरे इत्यादी विविध भूरूपे निर्माण झालेली आहेत. जपानमध्ये अनेक ज्वालामुखी पर्वत देखील आहेत, त्यातील काही शिखरे 3000 मीटर पर्यंत उंच आहेत. फुजियामा हे शिखर 3776 मीटर उंच आहे. होनशू बेटाच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या या पर्वतांना जपानी आल्प्स असे देखील म्हणतात. क्युशू बेटाचा अर्ध्याहून अधिक भाग ज्वालामुखीय भूरूपांनी बांधलेला आहे. होक्काइडो बेटाचा मध्य भाग पर्वतमय असून ईशान्य दिशेला जागृत ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीच्या आसपास गरम पाण्याचे झरे देखील आढळतील. समुद्र तळाशी भूकंप झाल्यास उंच लाटा देखील उसळतात, त्यांनाच जपानी भाषेत सुनामी असे म्हणतात. जपानला अशा लाटांचा तडाखा हा अनेक वेळा बसतो. त्यानंतर आहेत जपान मधल्या नद्या. जपानच्या मध्यभागी असलेल्या पर्वतमय प्रदेश या देशातील जलविभाजक आहे. बेटांवरील पर्वतावरून उगम पावणाऱ्या नद्या शीघ्र गतीने समुद्राला मिळतात. बहुतांश नद्यांची जी लांबी आहे ती लांबी कमी असून त्या जलवाहतुकीस योग्य नाहीत. त्यातल्या त्यात शिनोने, इशिकारी आणि टोने या नद्या लांबीने मोठ्या आहेत. या नद्यांनी किनारपट्टीला सुपीक मैदान देखील बनवलं आहे. होनशू बेटावरील बिवा हे जपानमधलं सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतर आता या जपानमधलं हवामान हे कशा प्रकारचं आहे तर ते आपण हवामान पाहूया. जपानमधल्या हवामानात विविधता आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे तापमान हे कमी कमी होत जातं. उन्हाळ्यामध्ये पॅसिफिक महासागरावरून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे दक्षिण भागात बराच पाऊस पडतो. जपानच्या पूर्व किनारपट्टीला टायफून या चक्रीवादळाचा तडाखा देखील बसतो आणि त्यामुळे बरेच नुकसान होते. हिवाळ्यामध्ये पश्चिमेकडील रशियाच्या खंडीय भागावरून अतिशय थंड वारे वाहतात, त्यामुळे होनशू आणि होक्काइडो बेटांच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि मध्यवर्ती उंच भागामध्ये हिमवृष्टी होते. पर्जन्याच्या प्रमाणात देखील विविधता आहे. जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटाच्या भागामध्ये सरासरी वार्षिक पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण 3500 मिमी इतकं आहे. ते उत्तरेकडे कमी होत जाते. होक्काइडो बेटावर हे प्रमाण जे आहे ते 1000 मिमी इतकं कमी होतं. त्यानंतर पुढे आता आपण त्या ठिकाणची वनस्पती पाहूयात. जपानमध्ये 60% जमिनीवर दाट अरण्य आहेत. समशीतोष्ण सदाहरित वनांचा प्रदेश या ठिकाणी आढळतो. जास्त उंचीवर सूचीपर्णी वृक्ष आढळतात. हिवाळ्यात ओक, मेपल, एल ही झाडे तांबड्या पिवळ्या किरमिजी रंगात नटलेली आढळतात. त्यानंतर त्या ठिकाणी बघा कोणकोणते प्राणी आहेत. तर जपानमध्ये हरिण, ससे, खारी, माकडे, अस्वले, कोल्हे, लांडगे हे प्राणी आढळतात. त्यानंतर पुढे आता आपण जपान या देशामधले व्यवसाय पाहूया. त्यातला पहिला आहे शेती. पिकांच्या वाढीला उपयुक्त उबदार हवामानाचा काळ दक्षिणेला क्युशू बेटावर सुमारे 8 महिने असतो. तर जपानी आज या पर्वतीय भागामध्ये तो 5 महिने असतो.
आणि होक्काइडो बेटाच्या उत्तर किनाऱ्याजवळ हा काळ फक्त 4 महिनेच असतो। त्यामुळे जपानमध्ये उत्तरेपेक्षा दक्षिणेला शेती जास्त प्रमाणात केली जाते। पूर्वी हा देश पर्वतीय प्रदेशातील शेतीसाठी व तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होता। शेती प्रामुख्याने किशू बेटावर व इतर बेटावरील नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये केली जाते। या ठिकाणीच बघा, तांदूळ, चहा ही पिके, कोबी, बटाटा इत्यादी भाज्या व संत्री, स्ट्रॉबेरी ही फळे उत्पादित केली जातात। डोंगर उतारावरच्या मृदेची धूप झाल्यामुळे ती नापीक झाली आहेत आणि यावर उपाय म्हणून जपानी लोक पायऱ्या पायऱ्यांची शेती करतात आणि जमिनीचा कस वाढवण्यासाठी खते देखील वापरतात। त्यानंतर पुढचा आहे मासेमारी। जपान या देशाला सर्व बाजूंनी समुद्र किनारा लाभल्यामुळे मासेमारी हा त्या ठिकाणचा महत्त्वाचा व्यवसाय आहे। त्या ठिकाणी खोल समुद्रातील मासेमारी जास्त चालते। साल्मन, कॉड, हेरिंग, ट्यूना, बोनिटो, सार्डिन इत्यादी प्रकारचे मासे या ठिकाणी मिळतात। जपानी मच्छीमार ध्रुवीय भागामध्ये जाऊन मोठ्या जलचरांची शिकार देखील करतात। ही मासेमारी यांत्रिक बोटींच्या सहाय्याने व्यापारी तत्वावर करतात। त्यानंतर पुढचा आहे खाणकाम। जपानमध्ये मुख्यतः चुनखडकाचे आणि कोळशाचे साठे आहेत। महत्त्वाच्या कोळशाच्या खाणी होक्काइडो व क्युशू बेटामध्ये आहेत। त्यानंतर पुढचा आहे वाहतूक। जपानमध्ये अतिशय प्रगत आणि वेगवान रेल्वे सेवा आहेत। वेगात जाणारी जपानची बुलेट ट्रेन देखील प्रसिद्ध आहे। दंतूर किनाऱ्यामुळे जपानमध्ये बंदरांसाठी अनेक सुरक्षित जागा देखील आहेत। कोबे, ओसाका, टोकियो, याकोहामा ही महत्त्वाची बंदरं आहेत। हवाई मार्गाने देखील वाहतूक चालत असते। पर्वतीय प्रदेशांमुळे रस्त्याचा विकास कमी झाला आहे, तथापि तंत्रज्ञानाच्या आधाराने जपानने प्रमुख बेटांना जोडणारे रस्ते समुद्राखालून तयार केलेले आहेत। त्यानंतर पुढे उद्योग पाहूयात त्या ठिकाणचे। पूर्वी कापड, मातीची खेळणी, भांडी इत्यादी उद्योग प्रमुख होते। गेल्या काही दशकामध्ये जपानने औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठी झेप घेतलेली आहे। त्यामुळे जपान मोटारी, जहाजे इत्यादींच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य मानला जातो। तसेच विजेवर चालणारी उपकरणे, घड्याळे, कॅमेरा, संगणक, रोबो इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात देखील जपान पुढे आहे। रेशमाचे किडे पाळून त्यापासून रेशीम व रेशीम कापड देखील तयार करणे हा जपानमधील महत्त्वाचा व्यवसाय आहे। मोती काढण्याचा व्यवसाय देखील जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर चालत असतो। त्यानंतर पुढे जपानमधलं लोकजीवन पाहूयात। टोकियो आणि ओसाका ही अतिशय दाट लोकवस्तीची शहरं आहेत। ही जी शहरं आहेत ती औद्योगिक दृष्ट्या भरभराटीला आलेली आहेत, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो। जपानच्या शहरी भागात पाश्चात्य पद्धतीची राहणी आढळते। जपानी लोक शिस्तप्रिय, उद्योगी व स्वच्छतेचे भोगते आहेत। त्या ठिकाणी सतत होणाऱ्या भूकंपांमुळे तेथे भूकंपरोधक घरे देखील तयार करतात। घरांच्या बांधकामासाठी ग्रामीण भागात लाकूड व बांबू वापरतात। शहरात पोलादासारख्या स्थितीस्थापक व ॲल्युमिनियम सारख्या वजनाने हलक्या साहित्याचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात। यामुळे तीव्र भूकंपात सुद्धा त्या ठिकाणी जीवित व वित्तहानी फार कमी होते। जपानी ही या देशाची प्रमुख भाषा आहे। जपानी लोक विविध कलांमध्ये
पारंगत देखील आहेत आणि हे लोक कागदाच्या घड्या घालून विविध वस्तू देखील बनवतात। यालाच ओरिगामी कला असं म्हणतात। कलाकुसरीच्या सुबक वस्तू बनवणे, सुंदर निसर्ग चित्र काढणे, आकर्षक खेळणी बनवणे यात हे लोक कुशल आहेत। जपानी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्परचना करतात, त्यातला इकेबाना हा प्रकार लोकप्रिय आहे। जपानी स्त्रियांच्या पारंपरिक पोशाखाला किमोनो असे म्हणतात। पतंग उडवण्याचा खेळ जो आहे तो खेळ व सुमो हा कुस्तीचा प्रकार जपानमध्ये लोकप्रिय आहे। त्यानंतर पुढे आता आपण जपानमधले पर्यटन व प्रमुख शहर पाहूया। जपान या देशामध्ये चेरीची झाडे फुलांनी बहरली की ते सौंदर्य पाहायला जपानी लोकांच्या सहली तर येतातच, पण परदेशी पर्यटक देखील आवर्जून त्या ठिकाणी जात असतात। पुरातन राजवाडे हे देखील पर्यटकांचे आकर्षण आहे। फुजियामा पर्वत तसेच हिरोशिमा, नागासाकी व टोकियो या शहरांना अनेक पर्यटक भेटी देतात। टोकियो सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरामध्ये प्रदूषणाची समस्या टाळण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचं असतं आणि या दृष्टीने या शहरात सतत काळजी देखील घेतली जात असते। त्यानंतर पुढे टोकियो विषयी माहिती घेऊयात। टोकियो हे पूर्व किनारपट्टीवरील दळणवळण मार्गाचे केंद्रस्थान आहे। हे शहर जपानची राजधानी आहे। या ठिकाणी अनेक व्यापारी संस्था, सांस्कृतिक संस्था, मोठ्या कंपन्या व परदेशी वित्त संस्थांची कार्यालये देखील आहेत। तसेच अनेक वस्तू संग्रहालये, कला दालने व ग्रंथालये देखील आहेत। जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय ग्रंथालय याच शहरामध्ये आहे। या ठिकाणी 50 लाखाहून अधिक ग्रंथ देखील आहेत। त्यानंतर पुढे ओसाका या शहराविषयी माहिती घेऊयात। होन्शू बेटावरील हे महत्त्वाचे शहर आहे। ही औद्योगिक नगरी आहे। सागरी व्यापारासाठी हे बंदर देखील प्रसिद्ध आहे। त्यानंतर पुढे आहे हिरोशिमा। हिरोशिमा हे शहर होन्शू बेटावर दक्षिणेकडे वसलेले आहे। दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बच्या स्फोटामध्ये नेस्तनाबूत झालेलं हे शहर आज देखील या स्फोटाच्या खुणा जपून आहेत आणि त्या पाहण्यासाठीच पर्यटक येत असतात। त्यानंतर आहे नागासाकी। नागासाकी हे शहर क्युशू बेटावर पश्चिमेकडे वसलेलं आहे। हिरोशिमा प्रमाणेच अणुबॉम्बच्या स्फोटामध्ये हे शहर देखील नष्ट झालेलं होतं। आज दक्षिणेकडील सागरी व्यापारासाठी हे शहर प्रसिद्ध आहे। तर अशा प्रकारे आपण जपान या देशाविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे। त्यानंतर पुढे आपण श्रीलंका या देशाविषयी माहिती घेणार आहोत। भारताच्या दक्षिणेकडे असलेला आपला शेजारी देश म्हणजेच श्रीलंका हे एक बेट देखील आहे। पार्कच्या समुद्रधुनीमुळे हा देश भारताच्या मुख्य भूमीपासून वेगळा झालेला आहे। भारताच्या दक्षिण किनाऱ्यापासून श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत बेटाची एक रांग गेलेली आहे। तिला रामाचा सेतू किंवा आदामाचा पूल असं म्हणतात। श्रीलंकेला लाभलेल्या हिरव्यागार सृष्टी सौंदर्यामुळे या देशाला पाचूचे बेट असं देखील म्हटलं जातं। तर आता पुढे आपण या श्रीलंका देशाचा विस्तार व त्याच्या सीमा पाहूयात। श्रीलंका या देशाचा जो विस्तार आहे तो विस्तार आहे 5° ते 9° उत्तर अक्षरुत्त व 79° ते 81° पूर्व रेखावृत्त या दरम्यान श्रीलंका हा देश आहे। श्रीलंकेच्या उत्तरेला व पूर्वेला बंगालचा उपसागर आहे। पश्चिमेला व दक्षिणेला हिंदी महासागर आहे। श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान मन्नारचे आखात देखील आहे।
त्यानंतर पुढे आपण या श्रीलंका देशाची प्राकृतिक रचना कशा प्रकारची आहे तर ती प्राकृतिक रचना पाहूया. श्रीलंकेच्या दक्षिणेकडील मध्य भागातील पर्वतमय प्रदेश या देशाचा जलविभाजक आहे. या भागामध्ये पिदुरुतलागला व आदाम अशी दोन उंच शिखर आहेत. किनारी भागात दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश देखील आहे. तेथे खाऱ्या पाण्याची अनेक सरोवर देखील आहेत. उत्तरेकडे जाफना द्वीपकल्पाचा सपाट भाग असून त्याच्याजवळ अनेक लहान बेटे आहेत. त्यानंतर पुढे या देशातील नद्यांविषयी माहिती घेऊयात. मध्य भागातल्या पर्वतमय प्रदेशातून अनेक नद्या सर्व दिशांना शीघ्र गतीने वाहतात व समुद्राला मिळतात. महावेली गंगा ही सर्वात मोठी नदी पूर्व भागामध्ये आहे. त्यानंतर श्रीलंकेमधलं हवामान बघा कशा प्रकारचं आहे. तर श्रीलंका हा देश विषुववृत्ताला अगदी जवळ असल्यामुळे या देशाचं जे हवामान आहे ते हवामान उष्ण व दमट आहे. त्या ठिकाणची वार्षिक तापमान कक्षा ही खूपच कमी आहे. उदाहरणार्थ कोलंबो येथील उन्हाळ्यातील कमाल तापमान जे आहे ते 28 अंश सेल्सिअस आहे, तर हिवाळ्यातील किमान तापमान जे आहे ते आहे 25 अंश सेल्सिअस इतकं आहे. देशाच्या मध्यभागी असलेल्या पर्वतीय प्रदेशात उंचीमुळे तापमान कमी असते. श्रीलंका देश विषुववृत्ता जवळ असला तरी देखील तेथील हवामानावर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होतो. येथे मुख्यतः नैऋत्य मान्सून वारे मे महिन्यापासून सप्टेंबर पर्यंत वाहतात आणि या देशाच्या नैऋत्य भागात भरपूर पाऊस देखील देतात. पावसाचं सरासरी जे प्रमाण आहे ते आहे 1650 मिमी ते 2500 मिमी इतकं आहे. पावसाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण उत्तरेला व पूर्वेला कमी कमी होत जात. कारण का तर हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. जानेवारी महिन्यामध्ये या देशाला ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस उत्तरेकडील व पूर्वेकडील सर्व भागांना मिळतो. पावसाच्या वितरणावरून भरपूर पर्जन्य मिळणाऱ्या नैऋत्येकडील प्रदेशांना ओले क्षेत्र असे म्हणतात, तर ईशान्येकडील आणि जाफना द्वीप कल्पाच्या भागाला कोरडे क्षेत्र म्हणतात. त्यानंतर आता श्रीलंका मधली वनस्पती पाहूयात. श्रीलंका या देशातील पर्वतमय भागामध्ये पर्जन्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी विषुववृत्तीय सदाहरित प्रकारची वन देखील आहेत. कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये पानझडी वृक्ष तर अति कमी पर्जन्याच्या प्रदेशात गवत आढळते. वनांमध्ये महोगणी, शिसव, बांबू, साग, आंबा, फणस इत्यादी वृक्ष देखील आढळत असतात. डोंगर उतारावर निलगिरीच्या वृक्षांची लागवड देखील केलेली आहे. त्यानंतर पुढे श्रीलंकेमधले प्राणी पाहूयात. त्या ठिकाणी बघा अरण्यात हत्ती, अस्वले, रानरेडे, माकडे इत्यादी प्राणी आढळतात. शेतीच्या कामासाठी बैल, रेडे यांचा देखील उपयोग केला जातो आणि जंगलातील लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी हत्तींचा उपयोग देखील केला जातो. त्यानंतर पुढे आता आपण श्रीलंका या देशातले व्यवसाय पाहूयात. त्यातला पहिला आहे शेती. श्रीलंका हा शेती प्रधान देश आहे. सखल भागामध्ये आणि डोंगर उतारावर भात शेती केली जाते. डोंगर उतारावर पायऱ्या पायऱ्यांची शेती असते. पूर्वी श्रीलंकेत तांदूळ उत्पादन हे कमी होतं, परंतु आधुनिक तंत्रज्ञान वापरून तांदळाच्या उत्पादनात देखील वाढ झालेली आहे. हा देश तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबी झालेला आहे. डोंगराच्या वरच्या भागात
उतारावर चहाचे मळे देखील आढळतात. चहाची निर्यात करणारा श्रीलंका हा एक महत्त्वाचा देश आहे. डोंगर उतारावरील पायथ्याकडील भागामध्ये रबराचे मळे आहेत. पश्चिम व दक्षिणेकडील सखल किनारी भागात नारळीच्या बागा आहेत. येथील नारळ जगात उत्तम नारळ मानले जातात. याशिवायच श्रीलंका मध्ये आंबा, केळी, फणस, पपई, अननस यांच्या बागा आहेत. लवंग, मिरची, दालचिनी इत्यादी मसाल्याच्या पदार्थांची देखील शेती श्रीलंका मध्ये होत असते. चहा, नारळ, रबर यांची जी शेती आहे ती शेती व्यापारी पद्धतीने त्या ठिकाणी केली जाते. हे उत्पादन अधिक वाढवण्यासाठी शासनाने संशोधन संस्था देखील स्थापन केलेले आहेत. तसेच शेती व्यवसायात यांत्रिकीकरण सुरू झालेले आहे. श्रीलंका या देशामध्ये डोंगर उतारावरील मळे, शेतीचा झालेला विस्तार तसेच वेगवान नद्या यांमुळे जमिनीची होणारी धूप ही प्रमुख पर्यावरणीय समस्या आहे. तसेच नद्यांनी वाहून आणलेला गाळ नद्यांच्या मुखाजवळ साचतो आणि यासाठी भूसंधारणासारखे उपाय हे सातत्याने त्या ठिकाणी करावे लागतात. त्यानंतर पुढे आहे खाणकाम. श्रीलंकेत माणिक, टोपाज यांसारख्या मौल्यवान रत्नांचे खाणकाम चालते. याशिवाय ग्राफाइट, टंगस्टन, अभ्रक इत्यादींच्या खाणी देखील तेथे आहेत. त्यानंतर त्या ठिकाणचा सागर संपत्तीवर आधारित व्यवसाय पाहूया. श्रीलंका या देशाच्या सर्व बाजूंनी समुद्र असल्यामुळे मासेमारी व्यवसाय भरभराटीला आलेला आहे. देशाच्या ईशान्य किनाऱ्यावर मिठागरे आहेत. मन्नारच्या आखाताजवळ समुद्रातून कालवे, शिंपले काढणे व त्यातून मोती मिळवणे हा व्यवसाय देखील चालतो. त्यानंतर पुढे उद्योग पाहूयात. श्रीलंकेत मुख्यतः औष्णिक ऊर्जेचा वापर हा केला जातो. कोळसा आणि खनिज तेलावर ही ऊर्जा निर्माण केली जाते. गल ओया नदीवर जलविद्युत निर्मिती प्रकल्प देखील सुरू केलेला आहे. या देशात खोबऱ्याचे तेल काढणे, काथ्या तयार करणे, काथ्यापासून गाद्या, पायपुसणी बनवणे इत्यादी पारंपरिक उद्योग देखील केले जातात. याशिवायच कापड विणणे, प्लास्टिकच्या व रबराच्या वस्तू बनवणे, चहा प्रक्रिया इत्यादी उद्योग देखील श्रीलंकेमध्ये आहेत. त्यानंतर पुढे आहे व्यापार. श्रीलंका हा देश खनिज तेल, कापड यंत्रे, कोळसा, वाहने इत्यादी वस्तूंची आयात करतो. चहा, नारळ, रबराच्या वस्तू, मौल्यवान रत्ने, खोबरे, मसाल्याचे पदार्थ, दोरखंड इत्यादी वस्तूंची निर्यात देखील करतो. त्यानंतर पुढे आहे वाहतूक. श्रीलंकेतील वाहतूक प्रामुख्याने रस्ते, लोहमार्ग व जलमार्गाने होत असते. देशाच्या पश्चिम भागात वाहतूक मार्ग जास्त विकसित झालेले आहेत. कोलंबो, जाफना, त्रिंकोमाली ही महत्वाची बंदरे देखील त्या ठिकाणी आहेत. कोलंबो हे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यानंतर पुढे श्रीलंकेतील लोकजीवन हे कशा प्रकारचं आहे तर बघा, श्रीलंकेतील सिंहली लोकांची सिंहाला ही प्रमुख भाषा आहे. पश्चिम किनारपट्टीवर व उत्तरेकडील मैदानी प्रदेशात सिंहली लोकांची दाट लोकवस्ती आहे. या देशाच्या उत्तर व पूर्व भागामध्ये तमिळ लोक राहतात. देशाच्या मध्य डोंगराळ भागात वेद जमातीचे आदिवासी देखील राहतात. श्रीलंकेमध्ये बहुसंख्य लोक जे आहेत ते लोक बौद्ध धर्माचे आहेत. भात व मासे हे श्रीलंकेतील लोकांचं मुख्य अन्न आहे. नारळाच्या पदार्थांचा व फळांचा देखील आहारामध्ये त्यांचा समावेश असतो. उष्ण व दमट हवामानामुळे त्या ठिकाणचे लोक सुती कपडे वापरतात. लुंगी व सदरा हा पुरुषांचा पोशाख असतो तर स्त्रिया सुती साड्या वापरतात.
आणि क्रिकेट हा त्या ठिकाणचा लोकप्रिय खेळ आहे. त्यानंतर पुढे आपण श्रीलंकेतलं पर्यटन व प्रमुख शहर पाहूया. श्री जयवर्धनपुरा कोटे ही श्रीलंकेची नव्याने वसविलेली न्यायिक व वैधानिक राजधानी आहे. ही 1982 साली अस्तित्वात आली. हे शहर दलदलीचा भाग बुजवून त्यावर वसलेलं आहे. कोलंबो पासून हे शहर जवळ आहे. त्यानंतर पुढे कोलंबो विषयी माहिती घेऊयात. कोलंबो ही श्रीलंकेची आर्थिक व प्रशासकीय राजधानी असून हे पश्चिम किनाऱ्यावरील आंतरराष्ट्रीय बंदर आहे. हे एक कृत्रिम बंदर आहे. वाहतूक मार्गांनी देशातील बहुतेक शहरे याच्याशी जोडलेली आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे आणि त्यामुळे हे महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे. त्यानंतर पुढे आहे कँडी. कँडी हे शहर दक्षिणेकडील पर्वतीय भागामध्ये वसलेलं आहे. हे शहर थंड हवेचं ठिकाण देखील आहे. शहरातील बुद्ध मंदिर प्रसिद्ध आहे आणि या प्रदेशामध्ये चहा व रबरांचे मळे आहेत. त्यानंतर पुढे आहे अनुराधापूर. ही श्रीलंकेची जुन्या काळात राजधानी होती. या शहरामध्ये भव्य बुद्ध मूर्ती देखील आहे. त्यानंतर पुढे आहे त्रिंकोमाली. त्रिंकोमाली हे शहर महावेली गंगा नदीच्या मुखाजवळ वसलेलं असून पूर्व किनाऱ्यावरील त्रिंकोमाली हे महत्वाचं बंदर आहे. त्यानंतर पुढे आहे जाफना. जाफना हे शहर देशाच्या उत्तर किनाऱ्यावरील महत्वाचं बंदर आहे आणि व्यापाराचं केंद्र देखील आहे. त्यानंतर पुढचं आहे तलाई मन्नार. तलाई मन्नार हे शहर मन्नारच्या आखातातील द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. या ठिकाणी समुद्रातून मोती काढण्याचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर चालत असतो. श्रीलंकेतील हे जे शहर आहे ते शहर भारताला सर्वात जवळ आहे. अशा प्रकारे आपण श्रीलंका या देशाविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.